चंद्रवास आपल्या शिवसेनेचा भाग 4। शिवसेनेचं ठाणं आणि ठाण्याची शिवसेना। निवडून येणारा पालिकेचा सदस्य तुमचा बाप कदापि असू शकत नाही। तुम्ही नागरिक आहात, तुम्ही मतदार आहात। यावेळी तुम्ही बाप निवडू नका, तुमचे सेवक निवडा। शिवसेनेचे निवडून येणारे सदस्य तुमचे बाप नसतील, ठाणे शहराचे पिते नसतील, तर ते तुमचे सेवक असतील। शिवसेनेच्या पहिल्याच निवडणुकीत बाळासाहेबांनी ही गर्जना करत ठाणेकरांच्या हृदयाला हात घातला। शिवसेना स्थापन होऊन नुकतंच वर्ष उलटलं होतं। मराठी माणसाच्या न्याय हक्काची लढाई सामान्य शिवसैनिक लढतच होता। मुंबईसह ठाण्यातही शिवसेनेचा विस्तार झाला होता। ठाण्यातील सामान्य घरातील तरुण शिवसेनेत दाखल झाले होते आणि 13 ऑगस्ट 1967 रोजी ठाणे नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली। बाळासाहेबांनी ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला। शिवसेना संघटना म्हणून वर्षभरातच फुफावली असली तरी निवडणुका लढण्याचं कसब शिवसेनेला ज्ञात नव्हतं। शिवसेनेकडे ठाण्यात लढण्यासाठी उमेदवारही नव्हते। अनामत रक्कम म्हणून 50 रुपये भरण्याची ऐपत अनेकांची नव्हती। तरीही शिवसेनेनं ही निवडणूक लढवण्याचं पक्क केलं। मुंबई ठाणे परिसरात प्रचंड पाऊस पडतो। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका देखील ऐन पावसाळ्यात लागल्या होत्या। उमेदवार मिळवण्यासाठी शिवसैनिकांना धावाधाव करावी लागत होती। घरोघरी जाऊन शिवसेनेकडून उमेदवारी घेण्यासाठी आग्रह करावा लागत होता। बाळासाहेब लोकलनं ठाण्याला प्रचारासाठी यायचे, टांग्यातून प्रवास करायचे। शिवसैनिकांचा उत्साह दुणावलेला होता। घरोघरी जाऊन ठाणे नगरपालिकेतील भ्रष्टाचार बेबंदशाही उखडून लावण्यासाठी शिवसेनेला मतदान करा असं आवाहन केलं गेलं। निवडणूक पार पडली। कोणी नगरसेवक सेनेतून फुटला तर त्याची ठाण्यात गाढवावरून धिंड काढली जाईल असंही बाळासाहेबांनी प्रचारात सांगून टाकलं होतं। इतकं बेधडक आणि आक्रमक बोलणं मुळात राजकारणात नवं होतं। साहजिकच त्याची पत्रकार आणि विचारवंतांकडून टवाळीही होत होती, पण तेवढीच वाक्य शोधून त्याला वारेमा प्रसिद्धीही मिळत असे। साहजिकच या गाढवावरच्या धिंडीलाही प्रचंड प्रसिद्धी मिळाली। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्ट रोजी ठाणे महानगरपालिकेचे निकाल जाहीर झाले। 39 जागांपैकी 21 जागा जिंकत शिवसेनेला नगरपालिकेत बहुमत मिळालं। वसंतराव मराठे ठाण्याचे शिवसेनेचे पहिले नगराध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद दीक्षित हे उपनगराध्यक्ष झाले। शिवसैनिकांच्या आत्मविश्वासाच्या जोरावर आणि मराठी माणसाच्या खंबीर पाठिंब्यावर केवळ वर्षभरातच शिवसेनेने लढलेल्या पहिल्याच निवडणुकीत निर्भेळ यश मिळवलं। शिवसेनेच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। ठाणे महानगरपालिकेतील विजयी मिळाव्यासाठी बाळासाहेब स्वतः उपस्थित राहिले। शिवसेना संपेल अशा प्रकारची वक्तव्य अनेक जण करत होतेच, त्यांचा खरपूस समाचार बाळासाहेबांनी घेतला। जनतेच्या हितासाठी लढणाऱ्या संघटनेनं ठाण्याच्या निवडणुकीत उतरण्याचा हा 100 वर्षातला पहिला प्रसंग होता। नगरपालिकेत माजलेली लाचलुचपतगिरी मिटवून सामान्य माणसाचं हित शिवसेना साधेल असा विश्वास बाळासाहेबांनी ठाणेकरांना दिला। ही निवडणूक शिवसेनेसाठी जशी ऐतिहासिक होती, तशीच या निवडणुकीतील बाळासाहेबांनी केलेली घोषणा देखील ऐतिहासिक ठरली। नगरपालिकेतील सदस्यांना नगरपिता म्हणू नका तर नगरसेवक म्हणा। आणि बघा, आज महाराष्ट्रात नगरसेवक हेच प्रचलित झालंय, नगरपिता कालबाह्य ठरलंय। शिवसेनेच्या या पहिल्या निवडणुकीपासूनच ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। गेल्या 56 वर्षात ठाणेकरांनी शिवसेनेला भरभरून दिलं आणि शिवसेनेनंही ठाणेकरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी योगदान दिलं। जिल्हा प्रमुख आनंद दिघे साहेबांच्या रूपानं कर्तव्य तत्पर आणि जनसामान्यांच्या समस्यांवर आक्रमकपणे काम करणारं नेतृत्व शिवसेनेनं ठाण्याला दिलं। शिवसेनेच्या मागे ठाम उभे राहत ठाणेकरांनी स्वतःचं हित साधून घेतलं। ज्या शिवसेनेनं ठाण्याला समृद्ध केलं तेच ठाणं आज कठीण प्रसंगातून जातंय। ज्या शिवसेनेवर, बाळासाहेबांवर, दिघे साहेबांवर ठाणेकरांनी अतोनात प्रेम केलं, विश्वास दाखवला, त्यांचाच विचार आज ठाण्यातून नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय। तो हाणून पाडण्यासाठी ठाणेकर सक्षम आहेत। शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याची घोडदौड थांबणार नाही। नवनवीन नेतृत्व घडवण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि पुन्हा एकदा जागतिक दर्जाचं ठाणे शहर टिकवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे हे दिसून येईल।